हॉर्नेट अर्थात आपल्याकडच्या स्थानिक भाषेत तुमसाड. या माशात 10-12 चावल्या तरी एखाद्याचा जीव जाईल, नवे जातोच. जपानमध्ये एका वर्षात 35-40 जणांचा या माशा चावल्यामुळे मृत्यू होतो. चीनमध्ये या माशाच्या दंशानं एका वर्षात 40-45 जण आपला प्राण गमावतात. अलीकडेच साताऱ्याला काही दिवसांपूर्वी 2 शाळकरी मुलींचा या तुमसाड माशांच्या दंशामुळे मृत्यू झाला होता. अतिशय डेंजर प्रकरण. आज आपण या हॉर्नेट म्हणजेच तुमसाड विषयी माहिती घेऊया. काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण 2022 सप्टेंबर मध्ये आमच्या बागेत एका माडावर एक साधारण राखाडी गोल्डन कलरचं मडक्याच्या आकाराचं पोळं एके दिवशी दिसलं. हे साधारण असं होतं, बाहेरून छानपैकी सनमायकासारखं डिझाईन आणि त्याच्यावर काळ्या काळ्या माशा दिसू लागल्या. बऱ्याच जणांकडे चौकशी केली, फेसबुकवर फोटो टाकले, तेव्हा याच्याविषयी थोडी माहिती मिळायला लागली. या माशांना तुमसाड म्हणतात असं कळलं. काही जणांनी स्वतःचे तर बऱ्याच जणांनी ऐकलेले अनुभव शेअर केले. हे पोळं काढून टाका असं 99% सल्ले मिळाले. पण काढून टाका म्हणजे काय करायचं, तर ते कोणातरी तज्ज्ञ माणसाला बोलावून जाळून टाका असं सांगण्यात आलं. अर्थात ज्यांनी हे सल्ले दिले त्यांची यामागची भावना आम्हाला कोणता त्रास होऊ नये हीच होती. कारण या माशा प्रचंड धोकादायक असतात आणि प्रसंगी जीव जाऊ शकतो हे तर नक्की होतं. पण हे पोळं काढायला कोणी माणूसच मिळेना, त्यामुळे हे पोळं तसंच बरेच महिने माडाच्या त्या झावळावर होतं. तसा माड एका बाजूला असल्यामुळे आम्हाला तसा काही धोका नव्हता. काही दिवसात ते पोळं पण चांगलं मोठं झालं होतं. आणि असंच काहीतरी जानेवारी अखेरचा काळ होता. सहज म्हणून लक्ष गेलं तर त्या पोळ्याचा एक छोटासा कपचा खाली पडलेला आढळला आणि आतली रचना दिसू लागली जी अगदी अप्रतिम होती. पण माशा कुठेच दिसेनात. तेव्हा लक्षात आलं की त्या माशा तिथून निघून गेल्या होत्या. अगदी आम्हाला किंवा आजूबाजूला कोणालाही त्रास न देता निघून गेल्या होत्या. मग ते पोळं आम्ही खाली काढलं. आमच्याकडे काम करणाऱ्या संतोष दादाचं म्हणणं होतं की आता ते जाळून टाकूया, कारण त्याला अशी भीती वाटत होती की ते पोळं तसंच ठेवलं तर पुन्हा त्या माशा येतील. मग त्याने ते जाळून टाकलं. पण त्यापूर्वी मी त्याचा व्हिडिओ केला. त्यावेळी ते पोळं साधारण 4 फूट लांब आणि 2 फूट रुंद असलेलं आढळलं. आतमध्ये असंख्य षटकोनी आकाराचे कप्पे होते आणि त्या षटकोनी कप्प्यांचे अनेक लेयर्स त्या पोळ्यामध्ये होते, जसे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत. त्या प्रत्येक कप्प्यात एक माशी असते किंवा तिच्या अळ्या असतात. असं गृहीत धरलं तर किती माशांची ती वसाहत त्या ठिकाणी होती याची कल्पना येईल. तर या हॉर्नेट म्हणजेच तुमसाड माशा अतिशय खतरनाक आपल्याकडे आढळतात म्हणून त्यांना एशियन जायंट हॉर्नेट असं पण म्हणतात. याचं शास्त्रीय नाव वेस्पा ट्रॉपिका. या भारताबरोबरच चीन, जपान, इंडोनेशिया, कोरिया, श्रीलंका अशा अनेक देशात आढळतात. या माशा अडगळीच्या ठिकाणी जमिनीत झाडावर असं पोळं बांधतात. झाडांची कुजलेली पानं, झाडांची सालं यामध्ये आपली लाळ मिसळून या माशा आपलं हे पोळं तयार करतात. या पोळ्याला एकच दरवाजा असतो, तिथूनच या माशांची बाहेर आणि आत ये जा सुरू असते.
आतले कप्पे षटकोनी आकाराचे असतात, त्यात या माशा अंडी घालतात, मग त्यातून अळ्या तयार होतात। या त्यांच्या पोळ्यामध्ये साधारण कसा माहोल असतो, किती संख्येने या माशा आतमध्ये असतात ते आपण इथं पाहू शकतो। आश्चर्याची गोष्ट म्हणजे मधमाशा यांचं खाद्य असतं। मधमाशांपेक्षा या माशा आकाराने मोठ्या असतात। असं म्हणतात की एका तासात साधारणपणे या माशा एका वेळी 300 मधमाशांचा सहज फडशा पाडतात। मधमाशांना मारून ते खाद्य या हॉर्नेट आपल्या अळ्यांना देतात। म्हणूनच ज्या ठिकाणी हॉर्नेटची वसाहत असते त्याच्या आजूबाजूला मधमाशांची पोळी आढळून येत नाही। फक्त मधमाशाच नाहीत तर छोटे छोटे किडे, आपण जे टोळ म्हणतो ते टोळ देखील यांचं खाद्य असतं। पहा या माशा कसा आपल्या खाद्याचा देखील फडशा पाडतात। एक वेळ मधमाशा चावल्या तर माणसाला फक्त वेदनाच होतात, तो सहसा मरत नाही। कारण मधमाशा ज्यावेळी डंक करतात त्यावेळी त्यांचा डंख मोडून पडतो, पण तुमसाडतं तसं नसतं, त्या पुन्हा पुन्हा डंख करू शकतात, त्यामुळे त्या अतिशय खतरनाक आहे। तुम्हाला एखादी सुई किंवा टाचणी टोचली तर किती वेदना होत असतील ना, पण तीच सुई किंवा टाचणी गरम करून अगदी लाल होईस्तोवर तापवून तुम्हाला कोणी टोचली तर किती वेदना होतील, प्रचंड वेदना होतील ना। तुमसाडचा डंख तसाच असतो, अगदी एखाद्यावर मरेपर्यंत या माशा हल्ला करायला मागे पुढे बघत नाही। आता महत्वाचा मुद्दा, हॉर्नेटनं दंश केल्यानं असं नेमकं काय होतं की माणसाला प्रचंड वेदना होतात, आणि जास्त संख्येनं हॉर्नेट चावल्या तर माणसाचा मृत्यू होतो, आपण समजून घेऊ। हॉर्नेटच्या विषात काही घटक असतात। पहिला म्हणजे एलिटिस कोलिन, जो आपल्या शरीरात नर्व्ह सिस्टीममध्ये असतोच पण अतिशय अल्प प्रमाणात असतो, पण तुमसाडमध्ये याचं प्रमाण 5% असतं। दुसरा घटक असतो हिल्ट माइन, त्यामुळे सूज येते। आणि तिसरा घटक असतो तो संप्लवनशील असतो, तुमसाडने डंख केला की तो हवेत पसरतो, त्याचं बाष्पीभवन होतं, त्यामुळे जवळच असलेल्या दुसऱ्या हॉर्नेट माशांना त्याचा संदेश मिळतो। आपला साथीदार संकटात आहे असं त्यांना वाटतं आणि त्या बाकीच्या माशा येऊन हल्ला करतात। अशा 15-20 माशांनी डंख केला तरी पुरेसा आहे। त्यातून मग ज्याला त्या माशा चावल्या त्याला ॲलर्जिक रिॲक्शन येते, अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊन ते निकामी होऊ लागतात। ती व्यक्ती मग ॲनाफिलिसिक शॉकमध्ये जाते, प्रचंड सूज येते, हृदयावर देखील परिणाम होतो, छातीचे ठोके वाढतात आणि अखेर त्या माणसाचा मृत्यू होतो। हॉर्नेट माशा हल्ला करताना शक्यतो चेहऱ्यावर हल्ला करतात, पण दुसरी महत्वाची गोष्ट की या माशा उपद्रवी नाहीत हे सुद्धा तेवढंच खरं आहे। त्यांना तुम्ही त्रास दिला तर मात्र त्या सोडणार नाहीत। अर्थात निसर्गानं प्रत्येक प्राण्याला त्याच्या स्वतःच्या सुरक्षिततेची यंत्रणा त्याच्या सोबत दिलेली असतेच, त्यामुळे त्यांना धोका जाणवला तर मात्र त्या स्वसंरक्षणासाठी हल्ला करणारच, नाही का। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे नारळाच्या झाडावर 5 महिने हे पोळं होतं, पण आम्ही तिकडे लक्षच दिलं नाही, त्यामुळे त्या माशांचं काम झाल्यावर त्या हॉर्नेट माशा किंवा तुमसाड माशा निघून सुद्धा गेल्या। आमच्या एका फेसबुक मित्रानं सुद्धा हेच सांगितलं होतं की त्या माशांकडे दुर्लक्ष करा, त्या आपोआप निघून जातील, आणि त्या गेल्या। थँक्स मित्रा, तुम्ही पण शक्यतो त्या माशांना मारू नका, त्यांची पोळी जाळू नका असं सांगावंसं वाटतं। कारण हॉर्नेट किंवा तुमसाड खतरनाक जरूर आहेत, पण उपद्रवी नक्कीच नाही। तर मित्र हो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह, तोपर्यंत नमस्कार।